पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि इर्टिका कार यांचा विळे भागाड जवळ एका वळणावर अपघात झाला. याचवेळी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत शेठ गोगावले मुंबईवरून महाडकडे येत असताना समोरच दोन्ही गाड्यांचा अपघात झालेला त्यांना दिसला. त्यावेळी ताबडतोब गाडीतून खाली उतरून त्यांनी प्रवाशांची आपुलकीने विचारपूस केली आणि माणगाव एसटी डेपो मॅनेजरला दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ अपघातात अडकलेल्या प्रवाशांची आणि जखमी प्रवासी यांची जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. विषय गंभीर, तिथे भरत शेठ खंबीर अशी चर्चा आता होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलेटीवाडी येथे अपघाताची घटना घडली आहे. एक अज्ञात वाहन आणि ट्रक रस्त्याच्या साईडला उभी होती, परंतु त्या वाहनांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचे लाईट किंवा इंडिकेटर सुरू नसल्याने मागून भरधाव वेगानं लोखंडी कॉईल घेऊन येणारा ट्रेलर ट्रकला मागच्या बाजूला जोरात आदळल्याने भीषण अपघात झाला. यावेळी ट्रेलरवर असलेली लोखंडी कॉईलचे लॉक तुटून ती ड्रायव्हरच्या केबिनवर आदळली, यामुळे आतमध्ये असलेल्या ट्रेलर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी नागोठणे पोलीस आणि वडखळ पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल होत त्यांनी मदत कार्य केलं. तळा तालुक्यात मुख्य बाजारपेठेत तळा तालुका अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात युगपुरुषाच्या फोटोची दयनीय अवस्था पाहावयास मिळत असून या शासकीय कार्यालयात चक्क भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनेक महिने एका कोपऱ्यात धूळ खात पडलाय. या कार्यालयात कोणत्याच अधिकाऱ्याला हा फोटो स्वच्छ करून भिंतीवर लावावासा वाटत नाही, उलट कर्मचारी शिपाई नसल्याचे सांगत उलट सुलट उत्तरे देत असल्याचा प्रकार घडलाय. याबाबत तळा तालुक्यातील नागरिकांमधून नाराजी आणि निषेध व्यक्त केले जात आहेत. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून युवती आणि महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून महिलांना स्वसंरक्षण करता यावं म्हणून रसायनी, पाताळगंगासह परिसरातील मुली आणि महिलांसाठी लाठीकाठी, दांडपट्टा आदीचे मोफत प्रशिक्षण मोहपाडा येथील श्री साई मंदिराच्या सभामंडपात सुरू करण्यात आले. प्रत्येक रविवारी दुपारी 1 ते 2:30 प्रशिक्षण असणारे युवती आणि महिलांचा आत्मविश्वास वाढावा आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जाता यावे या श्री गुरुनाथ मुंबईकर, संजय उलवेकर, अर्चित पुरोहित, प्रतीक्षा मुंबईकर, रुद्रा मोरे, स्वरा मोरे, आर्या हे प्रशिक्षण देत आहेत. पतीच्या निधनानंतर सरकार विधवा महिलांना सानुग्रह अनुदान मदत म्हणून देते, मात्र त्यांचा मुलगा सज्ञान म्हणजेच 18 वर्षाचा झाला की देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदानाची मदत बंद होते. विधवा महिलांना देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदान मदत बंद न करता त्यांना ती मदत त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी असे आवाहन रायगड भूषण तथा उरण तालुका महिला अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी केलं आहे. उरण चारफाटा येथे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर भोईर यांच्या कार्यालयात निराधार महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी सीमाताई घरत बोलत होत्या. विजय विकास सामाजिक संस्था ऑल स्टाईल कराटे फेडरेशनच्या माध्यमातून उरण JNPA वसाहतमध्ये कराटे परीक्षा घेण्यात आली. यात 130 मुलांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट देण्यात आले. ओमकार माने, सचिन गावंड, पृथ्वीराज कुंभार, ओमकार कुंभार, तेजस कांबळे यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा पास केल्याने त्यांना ब्लॅक बेल्ट देण्यात आले. ही परीक्षा घेण्यासाठी सिनियर प्रशिक्षक दीपक भरत, विजय भोईर, विकास भोईर, सागर कडू, महेश भोईर, प्रगती भोईर घरत, मिलन जाधव, अजय तांडेल, अथर्व घरत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खैरणे येथील रहिवासी विलास रणदिवे यांचा घर क्रमांक 293 या जागेवर दास्तानपीर सय्यद नावाच्या विकासकाने अनधिकृतपणे अतिक्रमण करून जागा बळकावली असल्याची तक्रार करत रणदिवे यांनी समाजसेवक संजय भवारी यांच्यामार्फत मनपाकडे पाठपुरावा केलाय. मात्र मनपा अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून फक्त या जागेवरील अनधिकृत बांधकामावर थातुरमातूर कारवाई केल्याचं भासवलं जात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे विकासकावर कारवाई करण्याची मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे संजय भवारी यांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. सुधागड तालुक्यातील कृषीकन्या रसिका फाटक या तरुणीला महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार 2020 सरदार वल्लभभाई स्टेडियम वरळी मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यपाल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं. सुधागड तालुक्यातील पहिली युवा शेतकरी रसिका यांना महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार 2020 प्रदान झाल्याने कोलाथरे गाव, सुधागड तालुकासह जिल्ह्यातून या युवतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांनी कलोते ग्रामपंचायत हद्दीत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याने आदिवासी दुर्गम भागातील जनतेने त्याचा फायदा घेतला. डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि ग्रुप ग्रामपंचायत कलोते तालुका खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 161 लोकांची नेत्र तपासणी करण्यात येऊन 28 नेत्र रुग्ण यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेल येथे पाठवण्यात आलं. नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया मोफत ठेवण्यात आली होती, तर ज्यांना चष्मा लागला त्यांना अल्पदरात चष्मे देण्यात आले. वादळवेला लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.